नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। इंग्रजी ग्रामरचे विविध टॉपिक्सचा अभ्यास करत असताना आज आपण जो महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे इन्फिनिटिव। इन्फिनिटिव म्हणजे मूळ क्रियापद। एन इन्फिनिटिव इज अ फॉर्म ऑफ अ वर्ब विच हॅज टू बिफोर इट। इफ द टू इज नॉट पुट बिफोर द इन्फिनिटिव बट इट इज इम्प्लाइड। It is known as the bare infinitive. Infinitives are not limited by tense, number or person. They are used without any change, whatever be the subject or verb in the sentence. काळ पुरुष आणि वचनाप्रमाणे न बदलणारे क्रियापदाचे मूळ रूप ज्याच्या आधी टू लागलेला असतो यालाच आपण टूयुक्त इन्फिनिटिव्ह असं देखील म्हणतो। चला तर मग मित्रांनो, याची काही महत्त्वाची उदाहरणं आपण समजून घेऊयात आणि या उदाहरणांच्या साहाय्याने इन्फिनिटिव म्हणजे काय ते देखील समजून घेऊयात आणि त्यानंतर त्याचे फंक्शन्स काय आहेत, फंक्शन्स ऑफ द इन्फिनिटिव काय आहेत, इन्फिनिटिवचे कार्य काय ते सुद्धा आपण उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊयात। हा इन्फिनिटिव हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने। चला तर मग बघूयात इन्फिनिटिव। इन्फिनिटिव म्हणजे मूळ क्रियापद। उदाहरणार्थ They tried to find the needle in the haystack. या वाक्यामध्ये टू फाइंड हा इन्फिनिटिव आलेला आहे। बी ही वॉन्ट्स टू लर्न फ्रेंच, टू लर्न हा या ठिकाणी इन्फिनिटिव आलेला आहे। सेकंड सेंटेन्स द कोच मेड द बॉईज रन, या ठिकाणी रन हा बेअर इन्फिनिटिव म्हणजेच विदाउट टू आलेला इन्फिनिटिव आहे। सेकंड सेंटेन्स यू नीड नॉट वेट हियर, या ठिकाणी सुद्धा वेट हा बेअर इन्फिनिटिवचं कार्य करतो विदाउट टू म्हणून। नेक्स्ट फंक्शन्स ऑफ द इन्फिनिटिव। इन्फिनिटिवची कार्य आपल्याला समजून घ्यायची। द इन्फिनिटिव कॅन बी यूज इन द फॉलोइंग पोझिशन्स ऑर हॅज द फॉलोइंग फंक्शन्स। इन्फिनिटिवचे कार्य पुढे दिलेल्या वाक्यातून आपल्याला स्पष्ट सांगता येईल। फॉर एक्झाम्पल टू प्रे इज टू एन्श्युअर गॉड्स ब्लेसिंग्स ऑन युअर वर्क। या ठिकाणी टू प्रे आणि टू एन्श्युअर हे सब्जेक्ट बिफोर द वर्ब इज। टू प्रे हा ईजच्या अगोदर सब्जेक्टचं कार्य करतोय आणि कॉम्प्लिमेंट आफ्टर द लिंक वर्ब इज आणि इज नंतर टू एन्श्युअर हा कॉम्प्लिमेंटचं कार्य करतोय, क्रियापदाचं पूरक म्हणून कार्य करतोय। दुसरं उदाहरण ही ट्राईड टू रन, या ठिकाणी टू रन हा इन्फिनिटिव ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ट्राईड, ट्राईड या क्रियापदाचं तो ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतोय। नंबर तीन ही ट्राईड टू राईट बट कुडंट, या वाक्यामध्ये इन अ व्हर्ब फ्रेज क्रियापदयुक्त शब्दसमूहामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे टू राईटचा। नंबर फोर शी स्टडीड हार्ड टू पास द एक्झामिनेशन, या ठिकाणी टू पास हे इन्फिनिटिव हेतू किंवा उद्देश व्यक्त करण्याकरता आलेला आहे। नेक्स्ट यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात इन्फिनिटिव्ज नेहमी नाउन ऍब्जेक्टिव्ह किंवा व्हर्ब नंतर वापरतात। फॉर एक्झाम्पल आय हॅव अ डिझायर टू बिकम अ सिंगर, या ठिकाणी टू बिकम हे इन्फिनिटिव आलेलं आहे आणि ते नामानंतर डिझायर या नामानंतर आलेलं आहे। नंबर दोन ही इज ईगर टू गो टू हिज नेटिव्ह प्लेस, या ठिकाणी ईगर या विशेषणानंतर टू गो हे इन्फिनिटिव आलेलं आहे। आणि नंबर तीन वी हॅव टू वेट देअर, या ठिकाणी हॅव या क्रियापदानंतर टू वेट हे इन्फिनिटिव आलेलं आहे। म्हणजे याच्यावरून नामानंतर विशेषणानंतर आणि क्रियापदानंतर इन्फिनिटिव येत असतं हे आपल्याला सांगता येईल। नेक्स्ट नंबर दोन इन्फिनिटिव विदाउट टू कॅन मे शॅल विल इत्यादी क्रियापदानंतर वापरले जाणारे इन्फिनिटिव टू शिवाय वापरावे लागते, त्यांना बेअर इन्फिनिटिव म्हणतात। फॉर एक्झाम्पल यू मस्ट गो, वी शॅल लर्न अ लेसन अँड नंबर तीन ही कॅन परफॉर्म क्लासिकल म्युझिक इत्यादी। तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी टू प्लस वर्ब म्हणजेच इन्फिनिटिव म्हणजे काय,
त्याचं फंक्शन काय असतं ते आपण विविध उदाहरणांच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेतलं. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.